नमस्कार मित्र हो आपल्या या चॅनलवरती सर स्वागत आहे साधारण चार वर्षापूर्वी बऱ्याच लोकांनी आपल्याला प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी घरकुल ड फॉर्म भरून दिला होता आता प्रत्येक ग्रामपंचायतीला घरकुल ड पात्र यादी आणि अपात्र याद्या प्राप्त झाल्या आहेत घरकुल ड यादीमधील लोक कोणत्या निकषामुळे अपात्र झाले आहेत याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करू या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री घरकुल ड यादी अपात्रता निकष सध्या आपल्या गावागावात चर्चा चालू आहे ती घरकुलाबाबतची कोणाकोणाला दोन हजार बावीस मध्ये घरकुल मंजूर होणार याबाबत आपण चर्चा ऐकली असाल त्याचबरोबर गावागावामध्ये घरकुल ड सर्वे करण्यात आलेला होता या ड सर्वे मधून आपल्या गावची ड यादी तयार करण्यात आलेली आहे या ड यादीमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचा सर्वे करण्यात आला आहे त्यानंतर पुन्हा ही ड यादी घरकुल यादी म्हणून चर्चा चालू झाली आहे या यादीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी अजूनही ऑनलाईन सुविधा उपलब्ध झालेली नाही पण आपले जर घरकुलमध्ये नाव बसायचे असेल तर आपल्याला खालील अपात्रतेचे निकष आहेत ते जाणून घेणे महत्वाचे जा आहेत घरकुलाबाबत अपात्रतेचे निकष खालीलप्रमाणे एक नंबर पक्के घर आहे नमुना नंबर आठ नोंद असलेले अथवा नसलेले दोन नंबर यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेण्यात आलेले तीन नंबर कायमस्वरूपी स्थलांतरित कुटुंब चार नंबर मयत कुटुंब व वारस नसणे वरीलपैकी आपण जर असाल तर आपण अपात्र होता त्याचबरोबर खालील तेरा बाबी आहेत ज्या घरकुल मिळण्यासाठी आपण अपात्र होऊ शकता एक नंबर मोटरयुक्त दोन चाकी तीन चाकी चार चाकी मासेमारी बोट दोन नंबर यांत्रिक तीन चाकी चार चाकी कृषी उपकरणे तीन नंबर किसान क्रेडिट कार्ड रुपये पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त मर्यादा चार नंबर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सदस्य सरकारी कर्मचारी आहे पाच नंबर अकृषी कुटुंबे ज्यांची नोंदणी शासकीय उपक्रमात आहे सहा नंबर कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा रुपये दहा हजारपेक्षा जास्त कमवता आहे सात नंबर आयकर भरणारे कुटुंब आठ नंबर व्यावसायिक कर भरणारे कुटुंब नऊ नंबर स्वतःचा रेफ्रिजरेटर असणे दहा नंबर स्वतःचा लँडलाईन फोन असणे अकरा नंबर अडीच एकर किंवा त्यापेक्षा जास्त सिंचित जमिनीची मालकी त्याचबरोबर किमान एक सिंचन उपकरण बारा नंबर पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन असलेले अडीच एकर त्यापेक्षा जास्त सिंचित जमिनीची मालकी असणे तेरा नंबर किमान साडेसात एकर किंवा अधिक सिंचन उपकरणांसह कमीत कमी सात पॉइंट पाच एकर जमिनीचे ची मालक असणे हे आहेत प्रधानमंत्री आवास घरकुल ड यादी अपात्रतेचे निकष प्रधानमंत्री घरकुल पात्र ड यादी सर्वेक्षण हे शासकीय अधिकारी यांच्या मार्फत खालील निकष लावून करण्यात आले आहे ते खालीलप्रमाणे आहेत स्थळ पडताळणी करावायचे निकष खालीलप्रमाणे कुटुंब अपात्रतेचे निकष एक नंबर पहा पक्के घर असणारे किंवा सध्या घर बांधकाम केलेले कुटुंब अन्य शासकीय योजनांचा लाभ घेतलेले कुटुंब केंद्र राज्य जिल्हा परिषद इतर शासनाच्या विविध घरकुल योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेले तसेच घरकुल मंजूर असलेले तसेच प्रतीक्षा यादीमधील कुटुंब दोन नंबर कुटुंबप्रमुख मयत परंतु कायदेशीर वारसदार नसलेले कुटुंब तीन नंबर कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले कुटुंब चार नंबर दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहन मासेमारी यांत्रिक बोट असणारे कुटुंब पाच नंबर यांत्रिकी दुचाकी तीन चाकी चार चाकी कृषी यंत्र असणारे कुटुंब सहा नंबर किसान क्रेडिट कार्ड रुपये पन्नास हजार व त्यापेक्षा अधिक किमतीचे किसान क्रेडिट कार्ड धारक कुटुंब सात नंबर कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकरीत असणारे कुटुंब आठ नंबर बिगर कृषी व्यवसाय उद्योग ज्याची नोंदणी शासनाकडे केली आहे असे कुटुंब नऊ नंबर कुटुंबातील कोणत्याही एकाची सध्याची मासिक मिळकत रुपये दहा हजारपेक्षा जास्त असणारे कुटुंब दहा नंबर आयकर भरणारे कुटुंब अकरा नंबर व्यवसाय कर भरणारे कुटुंब बारा नंबर रेफ्रिजरेटर असणारे कुटुंब तेरा नंबर स्वतःचा लँडलाईन फोन असणारे कुटुंब चौदा नंबर अडीच एकर किंवा त्यापेक्षा एक जास्त क्षेत्र सिंचनाखाली असणारे आणि किमान एक सिंचन साधन असणारे कुटुंब पंधरा नंबर दोन किंवा दोन पेक्षा अधिक पीक हंगामासाठी पाच एकर किंवा जास्त सिंचित जमीन धारण असणारे जमीन असणारे कुटुंब सोळा नंबर कमीत कमी एक सिंचन उपकरणासह साडेसात एकर किंवा त्याहून अधिक जमीन असणारे कुटुंब जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा धन्यवाद